नमस्कार संचित टीवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आटपाडीच्या प्रसिद्ध मेंढी बाजारामध्ये आता आपण आहोत। या ठिकाणी लहान पिल्लांची लहान बकऱ्यांची किमती काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत। बरेचसे या ठिकाणी माडगाळ मेंढी असेल, साध्या मेंढी असेल, वेगवेगळ्या मेंढ्यांच्या जाती आता या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यातलं माडगाळ मेंढीमधील छोटी जी बकरे आहेत, लहान जे बकरे आहेत, त्यांच्या किमती काय आहेत आता आपण जाणून घेणार आहोत। आबा कुठलं गाव सांग मला, किती बकरे आणलाय लहान? 35 35 बकरे आणलाय। गेले काय आहेत सगळे? गेले आता 10-11 राहिले। 10-11 राहिल्यात। आणि या बारक्या बकऱ्यांचे रेट काय असतात? काय 15 आहे, काय 10 आहे, 11 आहे, 12 आहे, आणि 14 आहे। काय मिळते काय समाधानकारक रेट आहे? समाधान समाधान। कुठल्या जातीचे? कुठल्या? माडगाळ जाती। सगळे माडगाळ आहेत? माडगाळ। बघू दाखवा बरं काय काय याचं गुणवत्ता सांगा। काय डपळा वाहन आहे, टिपसा आहे, नाक आहे, नाक आहे। किती महिन्याचा आहे बच्चा? ही महिन्याचा आतलं नाही, 15 दिवसाचा आहे। आणि आता याला घेऊन गेल्यावर याचं दुधाचं कसं काय? दूध जर्सीच पाहिलं चालतंय, जर्सीचं वरण दूध पाजायचं। आणि याला मोठं करून विकल्यावर काय रेट मिळतोय? 550 काय लाख म्हणजे सांभाळणार नाही ना। बरं, नर आहे का मादी आहे? नर आहे। आटपाडीच्या प्रसिद्ध मेंढी बाजारामध्ये आता या ठिकाणी खरेदी केलेले काही मेंढी पालक आहेत, बघूयात कितीला घेतलं, किती पिल्ली घेतला? आम्ही आटपाडी बाजार पहिल्यांदा इथं आलेलो। आणि कुठून आला तुम्ही? आम्ही मसवडवरून, मसवड जिल्हा सातारा। जिल्हा सातारा मसवडमधून आलो आहे। तर मेंढी बाजारसाठी आम्ही आटपाडीसाठी आलेलो आहे सकाळी। तर आता आम्ही खरेदी करून घराकडे निघालो आहे। सकाळपासून आम्ही शोधामध्ये होतो। तर आता आम्ही पिल्ली घेतली ती आणि आता खरेदी केले आणि चांगल्या दरामध्ये आम्हाला भेटलेत। बरं, काय रेट मिळाला एकाचा? 10,000 रुपये दराने आम्ही खरेदी केले। 10,000 रुपये? हा। लहान दिसतंय की? हा लहान आहे, पण लहानला जास्त दिलेत पैसे। लहानला जास्त का बरं असं? हे लहान आहे, जातीसाठी घेतले, जातीसाठी। बरं, आता हे खरेदी करताना तुम्ही प्रत्येकी 10,000 रुपये दिलाय, त्यात विशेषतः काय बघितलं सगळ्याच्या? विशेष म्हणजे लांबडं नाक, त्याचा वान आणि रंगही चांगला, कापड चांगलं, क्वालिटी चांगली आहे माझ्याकडे झाली। आता हे तुम्ही घेऊन जाऊन काय ब्रीड वाढवणार का? तुमच्या घरी आता काय मेंढ्या आहेत का? आहेत आहेत, 5-6 मेंढ्या चांगल्या जातीच्या मेंढ्या चांगल्या माझ्याकडे आहेत। ते आता वाढवणार पुढे? आता वाढवणार। तुमचं गाव कुठलं? बनपुरी। बनपुरी इथलंच। कितीला घेतलाय पिल्ला? 40,000 ला। 40,000 ला? ह्यात काय विशेषतः? हे नाक लांब आहे, तोंडाला चांगलं दिसायला आहे म्हणून सुद्धा। बर, कापड चांगलं आहे, कापड चांगलं आहे, पिली तयार होते, त्याच्यावर तयार होते। इथल्या ह्या मार्केटमध्ये चांगले जातीवंत मिळतात का? सगळे जातीवंत समाधानकारक आहे? समाधानकारक। कुठल्या गावावरून आलाय? अचकाने। कुठलं? अचकाने। किती किती बकरे आणलाय? 7-8 सगळे लहानच आहेत का? लहानच आहे सगळे। आणि काय किमती आहे त्याच्या? किमती होते तरी 20-25 20-25। आणि काय मागणी किती पर्यंत व्हायला लागला? मागणी होती 15-10-12 पर्यंत। महिन्याची पिले? महिन्याची पिले आहेत। आणि काय विशेषतः काय याच्यात? विषय म्हणजे हे नाक असं पाहिजे चूच, मागा कलर चांगला पाहिजे। बरं, दाखवायचा कलर कसा आहे? कलर असा आहे। कलरलाच काय एवढी मागणी आहे? काय कलर म्हणजे माडगाळ जाती मोडत नाही? माडगाळ जातीमध्ये मोडतोय। आणि अपेक्षित रेट मार्केटमध्ये मिळतोय का तुम्हाला? मिळतोय, जेवढं सांगतोय तेवढं घेतात का? होय, काय 5,000 कमी पण मिळतोय आपल्याला। किती महिन्याचे सगळे पिल्ले आता? हे आपली पिल्ले महिने आपला महिने। आणि आता एवढं लहान घेऊन गेल्यानंतर याचं व्यवस्थापन कसं करायचं? व्यवस्थापन म्हणजे ह्याला पचले एवढं दूध पाजायचं वरण। हा, पचले एवढं बाटली ना आपल्यापासून आहे बाटली। बाबा कुठल्या गावचं? इंदापूर तालुक्यात कालठण नंबर 1। मग हे काय खरेदी केला का विक्री करायला आला? कोण विकत घेतले? घेतला कितीला? 20,000 रुपये 100। 20,000 100। 20,000 ला एवढं बारक बच्चा? हा, ते त्याचा बाप 3 लाखाचा आहे। बापरे, बर। इंडीवाले कल्लाप्पाच्या खंडातले पिल्लो म्हणून 20,000 रुपये दिले। आणि काय असं वैशिष्ट्य काय जर दाखवा की? हे वैशिष्ट्य म्हणजे डोळ्याला काजळ असते, जरा पुढे छोटे, इथं तलवारच्या आकारासारखं म्हणजे आपल्या विड्याच्या कोयत्यासारखा आकार। आणि याचं कलर बिलर जर दाखवा? कलर डपळा आहे। त्या टिपक्यामुळे कसं आहे त्याला मार्केटिंग आहे, त्या टिपक्यामुळे मार्केट आहे। कितीला घेतलं हे? 20,100 रुपये। आणि किती महिन्याचं आहे? 1 महिन्याचं पिल्लो आहे। बरं, नर आहे का मादी आहे? नर आहे। नर मोठं करणं आता विकणार का? मोठं आज 12 महिने तिथे 1 लाखापर्यंत जाते ही वस्तू जाते। आज नेऊन म्हशीचं दूध पाजायचं, केळीचं दूध पाजायचं,
जसजसं दूध पाडलं तसं याची वाढ होती भरपूर. आणि तुमच्या सध्या मेंढ्या किती आहेत घरी? माझ्याकडे कडे 25 ते 30 मेंढ्या आहेत. माडग्या जातीच्या दर मोठा आहे 70 ते 80 हजार रुपये जाणार आहे आपल्या घरी सध्या. आणि एक छोटं जातीवंत वेगळे पाहिजे होण्यासाठी चालले. आता तुम्ही 20 हजारला घेतलाय, 30 हजारला कुणी मागितलं देणार का? नाही 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 घरी नेऊन पाळणार, घरी नेऊन सांभाळ करणार, दुधी पाजून संगोपन करून आज 12 महिने तिथे घेऊन येणार तुमच्याकडे. हे घेत असताना तुम्ही काय काळजी घेताय? ही बकरी का निवडताना कसं पारक कर? निवडताना लांब दिसली पाहिजे शहराने, चप्पल अशी चलली पाहिजे वस्तू घेताना, आणि थोडे याची चालक पण असेल तर आपण खरेदी केली जाते. या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी बघून जर समजा हे जर जुलाबी होत असेल तर ती पुढं त्याला शरीराला दुधी पचत नाही ना. या आईच्या दुधामुळे जरा तेज वेगळं आणि बाहेरच्या दुधात फरक आहे ना. जसं आपण 16 वर्षापर्यंत शरीर राहत आहे त्याचं पुढं राहत नाही ना, हळूहळू वय वाढेल तसं मग तूप खातोय दूध पितोय आपण, परंतु आईच्या दुधाची पॉवर आहे 16 ते 20 वर्षापर्यंत तीच खरी पॉवर ना. म्हणजे तसं आईचं दूध तुटल्यानंतर याला आपण जेवढं संगोपन करेल त्याला दूध भी पचन झालं पाहिजे. जस जसं भूक वाढेल तसं आपण दूध पाजायचं याला. पुढं तुम्ही या क्षेत्रातच मोठा व्यवसाय करणार? आपल्या आपल्याकडे पैदासच करायची या जातीची. आणि या पैदाशिलासाठी ज्यावेळी तुम्ही ब्रिडिंग करता त्यावेळी मेटिंगला काय चार्जेस घेता काय? आपण जे लोक येते त्यांना खुलं सोडायचे, कारण आपल्या प्रश्नही पैदास हवा ना. बरोबर आहे. आपल्या प्रश्नही ती वस्तू दुसऱ्याकडे झाली तर ती संगोपन वाढेल किंवा इथं जत्राला शोभा येईल. जत्रा नाही पण गावात बी दिसाय जित्रा बाबा तेज असलं तर पोळ्याला आपल्या इतर सणाला जित्राबाला बघायला लोक आली पाहिजे. आल्या माणसाकडे जित्राबाई आपण पाहिलं पाहिजे. हे मेंढी फार्म तुमचं बंदिस्त आहे का? मुक्तपणे असं मुक्तपणे आहे आपलं, फिरायला ते राहणार 5-7 एकर जमीन आहे आपली. घरचे भाव भावाची पोरं सांभाळ करते ती सगळे म्हणून सांभाळ चौघ भाऊ आपलं एका जीवानी सगळं करायचं. एक नाद आहे आपलं अण्णा कोळे करे आपले छंद आहे आपलं फिरायचं. मी दरवर्षी येतो यात्रेला एक दोन खरेदी करून घेऊन जातो जातीवर जातो. तर या ठिकाणी बघू शकता आटपाडीच्या या मेंढी बाजारामध्ये इतकं छोटंसं पिल्लू आहे, मात्र जातीवंत माडगाळ असल्यामुळं त्याची किंमत देखील त्याच प्रकारे आहे. तर संपूर्ण या मार्केटमध्ये ऑब्झर्व केलं असताना सगळ्यात जास्त मागणी आणि सगळ्यात जास्त किंमत हे माडगाळ मेंढीला एकंदरीत पाहायला मिळतंय. सकाळपासून माडगाळ मेंढीमध्ये असणाऱ्या छोट्या बच्चांच्या छोट्या पिल्लांचे आपण रेट बघितलेच आहेत. अशा प्रकारे यंदाच्या कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या आटपाडीतील यात्रेमध्ये अशा पद्धतीचे लहान आणि मोठ्याचे रेट देखील आपण आता पाहिलेलेच आहेत. चला तर मग आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन अपडेट्स. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज.